आपल्या जिकेवाशी आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं असेल 14 आपण त्या ठिकाणी क्लासरूम त्या ठिकाणी बनवलेले आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी आपण सर्वांनी साथ दिलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण भरभक्कम अशी या ठिकाणी महाविद्यालयाला सर्व सेवकांना सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण साथ द्याल अशी मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो. हे महाविद्यालयाचा प्रगतीचा आढावा मी आतापर्यंत घेतलेला. आजचा जो काही आपला महत्वाचा कार्यक्रम आहे ते या डॉक्टर वसंतराव पवार ऑडिटोरियमचे उद्घाटन आणि आरओ युबी वॉटर या प्रकल्पाचे उद्घाटन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की बहुजन समाजातील पहिली पिढी शिक्षणाची जाणीव झाल्याने जागृत होऊन शिक्षण घेऊ लागली. परिस्थिती अतिशय प्रतिकूल असतानाही जिद्द कष्ट आणि परिस्थिती जाणीव ठेवून शिकली, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचली आणि स्वतःसाठी जीवन जगू लागली. ह्या त्या बहुजन समाजातील काही लोकांनी मात्र आपल्या समाज बांधिलकीतून मातृभूमीची नाव जोडून तिच्या उद्धारासाठी खारीचे प्रयत्न ते करत राहिले. त्यापैकी आपल्यामध्ये आता उपस्थित असलेले श्री रायपेट माननीय एनजी गायकवाड हे होय. माननीय नानांनी आणि नाना यांचा जन्म लैवीत या गावी एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने आपल्या अभ्यासी वृत्तीने त्यांनी बीएससी एलएलबी आणि एलएलएम शिक्षण पूर्ण करून एक नावाजलेले कायदे तज्ज्ञ म्हणून स्वतःची ख्याती निर्माण केली आहे. जे जगणे आपल्या बालपणीच्या वाट्याला प्रतिकूल परिस्थितीचे आले ससे उलपट झाली ते माझ्या मायभूमीतील पुढील पिढ्यांना होऊ नये या मुख्य जाणीवेतून त्यांनी श्री नाना यांनी सामाजिक राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात स्वतःला झोकून देत परिवर्तनाचे कार्य केलेले आहे. ज्या भूमीने मला शिक्षणामुळे पैसा निर्माण करून दिला त्या भूमीचे आणि समाजाचे ऋण चुकते करण्यासाठी अभिनव असा संकल्प करून एक व्रत त्यांनी धारण केलेला आहे आणि स्वतः असा निश्चय केला की मी जे उत्पन्न मिळवतो की त्या उत्पन्नातून 5% उत्पन्न माझ्या समाजातील त्यांच्या उद्धारासाठी सांस्कृतिक कामासाठी शैक्षणिक कार्य करण्याकरता मी देत जाईल. आजही ते कार्य त्यांच्या संकल्पनेतून अगदी वृद्ध अवस्थेत सुद्धा ते देखील पूर्ण करत आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज ही नाशिक जिल्ह्यातील आपली जी काही अग्रगण्य संस्था त्याचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत. स्पर्धेच्या युगात आपल्या परिसरातील विद्यार्थी जराही मागे राहू नये त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने स्वतःच्या मिळकतीतून 2 लाख रुपये इतकी मोठी रक्कम सुरक्षित ठेव त्यांनी महाविद्यालयात ठेवलेली आहे आणि त्याच्या व्याजातून देवाली कॅम्प महाविद्यालयातील जे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रेरणा द्यावी या हेतूने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. महाविद्यालयाच्या कोणत्याही कायदेशीर बाबतीमध्ये त्यांचा सल्ला हा मोलाचा ठरत असतो. देवाली कॅम्प या परिसरातील माजी विद्यार्थी हे नेहमीच महाविद्यालयाच्या संपर्कात राहून शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत आहेत. याची मूळ प्रेरणा ही अॅडव्होकेट एनजी गायकवाड यांच्याकडूनच या तरुण पिढीला मिळाली असे म्हणण्यास हरकत नाही. या महाविद्यालयामध्ये नाशिक सिन्नर इगतपुरी अशा तीनही सीमावर्ती तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. याशिवाय देवळाली हे संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र असल्याने इथे छावणी परिषद आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील सैन्यामध्ये काम करणारे सर्व समाज स्तरातील विद्यार्थी पुण्या गोविंदाने या महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. त्यामुळे खऱ्या भारतीय संस्कृतीचे ग्रामीण शहरी आणि शिस्तबद्ध असणाऱ्या सैनिकी वसाहतीच्या मिश्रणाने त्याला आधुनिक भारतीय आधुनिक आणि पारंपरिक गोष्टीची युक्त अशी संयुक्त या असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. महाविद्यालयाची वेळ ही सकाळी लवकर असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे जवळपास 40 खेड्यातून या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येत असतात. ते बरेच विद्यार्थी सकाळी घरातून लवकर निघतात. ते स्वतः येताना स्वतःचा डबा या ठिकाणी आणत असतात. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे ही गोष्ट लक्षात घेऊन महाविद्यालय विकास समितीच्या संपन्न झालेल्या सभेमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना माननीय एनजी राणा यांनी अगदी सकारात्मक भावनेने आपण संपूर्ण व्यवस्था करून देऊ असे अभिवचन दिले. विद्यार्थ्यांना पाण्याची गरज लक्षात घेऊन त्वरित आरओ युवी संच जवळपास 4,65,000 रुपये किमतीचा जो संच आहे तो त्यांनी स्वखर्चाने महाविद्यालयात बसून दिला आहे.
आणि त्या संचाद्वारे आपण महाविद्यालयामध्ये 40 नळांद्वारे शुद्ध पेयजल ची आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी व सेवक या शुद्ध पाणी पिण्यास मिळत आहेत. त्याचे हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला सात अभिमान आहे आणि अशा दानशूर व्यक्तीचा सन्मान करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. ते आज आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे जो काही दुसरा आपला कार्यक्रम आहे तो आपल्या ऑडिटोरियमचं उद्घाटन हा आहे. डॉक्टर वसंत पवार साहेबांबरोबर जर बोलायचं झालं तर शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर ज्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेला संख्यात्मक, गुणात्मक व आर्थिक दृष्ट्या सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवली असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर वसंत पवार. अर्थात अख्ख्या महाराष्ट्राला व्हीएनपी नावाने सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व. एमईपी आणि व्हीएनपी एकाच नाण्याच्या दोन बाजू कधी झाल्या ते समजले देखील नाही. अख्ख्या महाराष्ट्रात हर उन्नरी असणारी व्यक्ती म्हणजेच एक निष्णांत सर्जन, समाजाची जाण असलेला एक राजकीय नेता, एक उत्कृष्ट संसदपटू, शिक्षणाची कवाडे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा शिक्षण सम्राट, साहित्याची जाण असणारा एक साहित्यिक, कलाकाराची जाण असणारा जाणता राजा मधील एक कलाकार, शेतीची नाळ असणारा एक प्रगत शेतकरी, विद्यार्थ्यांशी नाळ जोडणारा स्काउट आणि गाईडचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, खेळ आणि स्वास्थ्य यामध्ये समतोल साधणारा एक कबड्डीचा खेळाडू, अशा एक ना अनेक माध्यमांशी सक्रिय असणारे एकमेव व्यक्तिमत्व, अतिशय तल्लख बुद्धी म्हणजे डॉक्टर वसंतराव निवृत्ती पवार. आपले प्राथमिक शिक्षण संस्थेच्याच मराठा हायस्कूल मध्ये घेऊन पुढे पुण्याच्या विजय वैद्यकीय महाविद्यालयातून सुवर्ण पदकासह वैद्यकीय पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. आपल्या वैद्यकीय सेवेची सुरुवात नाशिक मधून केली. मैत्र समाज संस्थेत अनावधानाने झाली त्याची एंट्री व यातून पुढे सुमारे 3 वर्ष संस्थेतील सक्रिय योगदान त्यांनी दिलेलं आहे. व याच माध्यमातून प्रचंड लोकसंग्रह निर्माण केला. आपल्या चाणक्य बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी पुढे पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर राज्य करून संस्थेच्या जडणघडणीत भरीव योगदान दिले. बदलत्या युगानुसार संस्थेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी, संगणक शिक्षण, पारिचारिका, औषध निर्माण शास्त्र, बायोटेक, वास्तुशास्त्र, कृषी व्यवस्थापन, विधी आणि IMRT यासारख्या विविध व्यावसायिक शाखा त्यांनी संस्थेत सुरू केल्या. असे म्हटले जाते की चॅरिटी बिगिन्स ऍट होम. ते स्वतः एक सर्जन असल्यामुळे त्यांनी आदिवासी भागात 10,000 अधिक त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि सलग 12 तास शस्त्रक्रिया करून तसेच 52 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे व समाजासमोर एक आदर्श उदाहरण निर्माण केलेलं आहे. अशा नाविन्यपूर्ण वैद्यकीय सेवेसाठी त्यांना मानाचा बीसी रॉयल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 78व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संस्थेच्या प्रांगणात यशस्वीरित्या आयोजन करून संस्थेच्या शिल्पेच्यात अजून एक मानाचा तुरा त्यांनी रोवला आहे. 7 ऑक्टोबर 2010 रोजी त्यांनी जगातून अचानक एक्झिट घेऊन फक्त आपल्या सहकाऱ्यांच्याच नाही तर प्रतिस्पर्ध्यांच्या देखील डोळ्यांच्या करा पाणवल्या असेल. असेल मी नसेल मी माझ्या कार्यातून दिसेन मी हे त्यांचे संदर्भात असलेले एक घोषवाक्याची पावती म्हणजे करोना COVID-19 या पॅन्डेमिकच्या काळामध्ये डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजने केलेले मोलाचे कार्य आपल्या समोर आहे. देवळाली कॅम्प परिसर व त्याला जोडणाऱ्या 40 खेड्यातील विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय यासाठी देवळाली कॅम्प मध्ये व्हावी यासाठी देवळाली कॅम्प महाविद्यालयाची जी काही या ठिकाणी सुरुवात झाली त्या सुरुवात करण्यामागे डॉक्टर वसंत पवार साहेब यांचा सीएचा या ठिकाणी वाटा होता. खरे तर हे महाविद्यालय दुसऱ्याच एका संस्थेला जाणार होते परंतु डॉक्टर वसंतराव पवार यांनी आपले राजकीय वचन वापरून हे मैत्र समाजात मिळवून दिले. हे गोष्ट खरी आहे की याचे साक्षीदार समोर आपल्याकडे तात्या बसलेल्या आहेत, पिंगळे तात्या, आणि त्याचप्रमाणे जाचक सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या महाविद्यालयाची ज्यावेळेस परवानगी मिळाली ती परवानगी कशी मिळाली या सर्व इतिहास मला वाटतं तात्यांना आणि त्यांना माहीत आहे की ते महाविद्यालय दुसऱ्या एका संस्थेला त्या ठिकाणी दिलं जाणार होतं परंतु साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून या
महाविद्यालय हे आपल्यासाठी या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची पावती कर्तृत्वाची आठवण सदैव राहावी या हेतूने एसव्हीकेटी महाविद्यालयातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ऑडिटोरियमला डॉक्टर वसंत पवार ऑडिटोरियम नाव देऊन संस्थेने व महाविद्यालयाने त्यांच्या कार्याचा एक सलामच केलेला आहे. आज एसव्हीकेटी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्यास मला सार्थ अभिमान आहे व मला अशी संधी मिळून दिली त्याबद्दल मी सतशा या ठिकाणी आभार मानतो. आपल्यामध्ये आत्ताच आपल्या संस्थेचे नाशिक नगरीचे नाशिक शहराचे सन्माननीय संचालक नानासाहेब महाले आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असे या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सन्माननीय सरचिटणीस मॅडम, सन्माननीय डिकले साहेब, सन्माननीय देवरे साहेब, त्याचप्रमाणे तात्या हे सर्वजण, आपले पालक संचालक सचिन दादा, हे सर्वजण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी जास्त वेळ न घेता मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक असं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. Advocate
प्रमोद पाटील यांच्या हस्ते या रॉटरचं जो पाण्याचं उद्घाटन झालं आणि या आवेदनाचं उद्घाटन झालं त्या आपल्या मराठा प्रसार समाजाच्या कार्यक्रम कार्यक्षम सरचिटणीस नाना महाले डॉक्टर गोळे आमचे मित्र पंडितराव सरोवकर पंडितराव दुबे त्याचप्रमाणे या क्रमांक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे स्थानिक कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच आमचे खास मित्र पूर्वी त्यांनी आपल्या नाशिक रोडचे प्रेस वाजवलं ते पूर्वीचे जंगल सेक्रेटरी येणारचे तसेच या ठिकाणी जे आमचे जवळचे मित्र आणि नातेवाईक म्हणाल त्यांचे मोठे ऑफिसर धनंजय बोराडे त्याचप्रमाणे आरोग्य विभागात ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे महाराष्ट्राचे उपसंचालक म्हणून रिटायर झालेले आमचे खास मित्र गोळे तसेच आमच्या गावचे जवळजवळ मराठवाडा प्रसार समाजाचे सदस्य असलेले सर्व जवळील गावचे सदस्य त्याचप्रमाणे आमचे मित्र बाबूराव काळे यांच्याबरोबर आलेले रिटायर्ड प्रिन्सिपल नूतन हायस्कूलचे बायकॉल सर तसेच या ठिकाणी आमचे मित्र सरोवते अडके आमचे पत्रकार श्री वर्षे सर आणि या ठिकाणी हजर असलेले आमच्या कुटुंबातील सदस्य आमची सून जय श्री गायकवाड श्री गुरुजी डॉक्टर गायकवाड आणि शिक्षण घेणारा आमचा नातू खरं म्हणजे जो आता परदेशात शिक्षण घेतो आणि त्याला हा कार्यक्रम पाहण्यासाठी तो इथला जवळ आहे ओंकार गायकवाड आणि या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे सर्व या परिसरातील मंडळी शेटसर वरिया 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 आमचे मित्र नूतन हायस्कूलचे भगवत शिक्षण मंडळाचे सहकार्य म्हणजे सर्व सर्वांचे एकनाथ छोटे आणि या ठिकाणी प्रेम करणारे या कॉलेजवर मराठा विचार प्रसारक समाजावर प्रेम करणारे आणखी काही ज्या रिटायर आहेत परंतु त्यांचं काम खरं म्हणजे आजही शिक्षणाचं आणि आलेल्या विद्यार्थ्यांना सल्ला देण्याचं काम आजही त्या
घरी जे करता है चांगल काम करता है शिक्षण काम त्याचप्रमाणे आमच्या गावचे सीएल तात्या आणि सर्व मंडळी या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी थोड्या मोठ्या प्रमाणात घडवून आणला आहे ते या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर उद्धव नेते त्यांचे सर्व सहकारी आणि मित्रांनो खरं म्हणजे माझ्याबद्दल सांगायला काही हरकत नाही आमचे जे गायकवाड मंडळी आहेत ही सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक काळामध्ये कामामध्ये नेहमी पुढाकार घेत असतात हे काही आजचं उदाहरण नाही हे लहानपणापासून मला माहीत आहे आणि लहानपणापासून जे संस्कार झाले की त्यातला जो मोठा भाव असतो तो आपण कमळ लागल्यानंतर काही प्रमाणामध्ये पहिल्यांदा धर्मासाठी मग शिक्षणासाठी आणि मग समाजासाठी खर्च केला पाहिजे ही शिकवण सुरुवातीपासून आहे. आता मी स्वतः हिंदू धर्म मानणारा आणि हिंदू धर्माप्रमाणे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या करणारा आणि तो म्हणजे न लपवता सांगणारा समाजामध्ये हा माझा सुरुवातीपासून स्वभाव आहे आणि तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की सिद्धपुरुष म्हणून नाना सिद्धपुरुष नाना साधू जे सिद्धपुरुष होते ते गगनगिरी महाराज त्यांचं आज 105व्या वर्षी कोपोलीला त्यांची समाधी आहे. त्यांचंही अचूक कार्य असायचं. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये लोटा फुटवडा इथं नेपाळी बापू म्हणून एक सिद्धपुरुष ते समाधीस्थ झालेले आहे. परंतु हे दोन्ही साधू की जर कधी आठवण झाली ते दोन्ही साधू फोन करून बोलायचे म्हणजे फोनवर बोलत नव्हते दोघे परंतु कोणाला तरी सांगायचं तो फोनवर बोलायचा आणि बोलायचं म्हणजे हे सिद्धपुरुष त्यांची तुम्हाला सांगतो एकच माणूस आयुष्यभर कमवतो असेपर्यंत कमवतो माणूस हा लोभी असतो हे सर्वांना माहीत आहे. आपण जर लहान मुलगा पाहिला तर पहिल्यांदा काय करतो पहिल्यांदा काही पडलेला असेल त्याला समजायला लागलं तर ते घेऊन काय करतो तोंडात घालतो म्हणजे लोक जे काही दुसरीकडे असेल जे काही बाहेर असेल ते आपल्या ठेवायचं आपण साधून ठेवायचं आपलं असलं पाहिजे आपलं म्हटलं पाहिजे म्हणजे लोक हा प्रकार आहे. परंतु आपले जे सिद्धपुरुष आहेत तुम्हाला ज्या वेळेला समजायला लागतं शिक्षणाचाही तोच भाग आहे त्या दोन्ही सिद्धपुरुष आहे अशी जी काही शिकवण दिली की तुमच्या जो मिळकतीचा भाग आहे म्हणजे मिळकतीचा कमावण्याचा नाही म्हणत परंतु तुमचा जो नफा आहे त्यातला 1 ते 5% नफा हा तुम्ही धर्माला शिक्षणाला आणि समाजासाठी खर्च केला पाहिजे ही काही महत्वाची शिकवण आणि तो जर आपण आयुष्यामध्ये ठेवलं आता आपण जर बघितलं मराठा विद्या प्रसार समाज ताई आणि त्यांचे सहकारी एवढं मोठं काम करतायत आपल्या समाज धोरणांनी स्थापन केलेली संस्था आहे लहानच आता मोठा वटवृक्ष झालाय आणि परिस्थिती अशी आहे का आता इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जिल्हा एक क्षेत्र ठरल्यामुळे याची भरभराट झाली. बाबूराव ठाकरेंनी त्याचे काही हायस्कूल मॅरेज काढले आमच्याही गाणी काढलं आणि त्यावेळेला पहिल्यांदा त्या काळामध्ये म्हणजे मी हा विचार करतोय 76-77 या काळात सुरुवातीपासून मी त्याचा स्थानिक कमिटीचा अध्यक्ष होतो आणि पहिल्यांदा आम्ही संस्थेला गावची 1.5 एकर जागा संस्थेच्या मालकीची केली आणि 5 खोल्या म्हणजे 80,000 रुपये गोळा केले त्यात माझे 11,000 रुपये होते हे बांधून दिले आणि संस्थेच्या मालकीचे आज परिस्थिती जर त्यावेळेचा काळ असा होता तर गावोगावी लोक एक जागा घ्यायचे इमारत बांधायचे त्याचा एक काहीतरी धर्मदाय ट्रस्ट स्थापन करायचे आणि ते संस्थेला भाड्याने द्यायचे आणि भाड्याचे लोक येते. परंतु अशा संस्थेची कधीही मी जर पाहिलं तर पुढे पुढे अशी परिस्थिती तयार झाली तर त्यांच्या आपलं भांडणं सुरू झालं पैशावर असं मला वकील असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती. परंतु लहरी जी पहिली संस्था आहे दत्ता हायस्कूल ही त्यांनी
मिनिस्टर जागा आणि पैसे संस्थेच्या मालकीचं केलं आणि ते सर्व वाटत संस्थेला मिळालं. परंतु मग त्यावेळेला हे सुरू झाल्यानंतर आम्हाला कधीही त्यांना सांगावंही लागलं संचालक मंडळाला की आमच्या गावी अजून खोल्या बांधा अपुरे आहेत, शिक्षक आहेत, चांगले शिक्षक द्या. ही सर्व जबाबदारी संस्थेने घेतली. त्याचं कारण मुख्य संस्था मानली आणि इतर ठिकाणी इथे बसलेले आहेत त्यांनी पाहिलं की ज्या अशा जागा होत्या त्या ज्या भाड्याने घेतलेल्या होत्या त्या मालकाचं काम काय तर पहिल्यांदा भाडं घ्यायचं, मला काही घेणार नाही, सुविधा काहीच घेणार नाही आहे त्यावर इतर सुद्धा संस्थेला काय संस्थेनेच केलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात आणि आता दुसऱ्यांदा ज्या वेळेला हा कोविड काळ सुरू झाला आणि मी पाहिलं आपल्या या कॉलेजला जवळजवळ 40 खेड्याचे विद्यार्थी येतात. ज्यांचे सरांनी सांगितलं मला की 40 खेड्याचे विद्यार्थी येतात आणि या कोविड काळामध्ये पाणी हा महत्वाचा भाग तो चांगले मिळाले पाहिजे. आणि खेड्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आता मी स्वतः खेडे गावतो परंतु शहरात येऊन काही गोष्टी केल्या वाढलो शिक्षणाचा वापर करून. म्हणून मी त्यांना विचारलं का आपल्याकडे ही व्यवस्था केली तर काय त्यांना फार आनंद. प्रिन्सिपालने त्याला होकार दिला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेला कोटेशन मागवलं नळांचं पाईपलाईनचं आणि त्या आरोग्य युनिट सिस्टीमचं तर त्याचा जवळजवळ 6-7 लाख रुपयाचे कोटेशन आले. त्यांना म्हटलं आपण हे डोनेशन देतो. त्या लोकांना सांगा की तुम्ही काय केलं पाहिजे का याचा तुमचा सहभाग असतो. हे काही संस्था करत नाही किंवा काही लोक करत नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या लोकांना ते काम पटलं आणि ते 6-7 लाख रुपये लागणार होते. 6-7 ते 6.5 लाख ते 4,35,000 म्हणजे त्या लोकांनी त्याच्यामध्ये मदत केली. म्हणजे आपण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या या भारतामध्ये हिंदू समाज जो आहे तो दुसऱ्याला मदत करायला नेहमी तयार असतो. प्रश्न एवढाच आहे की आपण त्याला अप्रोच झालं पाहिजे, आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्याला पटेल अशा भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. हा माझा आताचा वैयक्तिक अनुभव होता आणि ही जी गोष्ट आहे ते काही फार मोठेपणा आहे माझा अशातला भाग नाही. मी हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे दोन साधू होते हे सुद्धा सांगायचे. आता मला त्यांच्यामध्ये जवळपास त्यांचा सहवास लाभल्यामुळे त्या दोघांकडे गेल्यानंतर कितीतरी एवढी श्रीमंत माणसं त्यांच्याकडे आलेली पाहिली की परिस्थितीने फार कमी असलेली आर्थिक परिस्थिती लहान असलेली त्या दोघाही साधूंकडे जवळजवळ 200 प्रत्येकाकडे नंतर कोट्याधीश मंडळी झाली. तर असे सभे झाले आणि म्हणून माझं वैयक्तिक मत आहे की आपण सर्वांनी आपला जो भाग आहे उत्पन्नाचा नाही म्हणत त्यातला नफ्याचा भाग 1-5% जास्त नाही. ही आपल्या साधूंची शिकवण आहे, ही धर्माची शिकवण आहे आणि मी काही मोठं काम केलं असं नाहीये. मी आयुष्यामध्ये असे बरेच कामं केले. आता तो आकडा सांगणं काही बरोबर नाहीये. आमचे इन्कम टॅक्स मोठे ऑफिसर इतके बसलेले आहेत ते नाही माहीत आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे. प्रश्न एवढाच असतो की आपण या आंगणकर वागलो नागरिकांचं बोललो. आता आमचे एक जवळचे सहकारी आहेत काका देशपांडे, ते एक मोठं सामाजिक काम या नाशिकमध्ये करतायत. तेही आज इथे आले आणि त्यांनी सांगितलं नाही समाजाचं काम आहे आपण गेलं पाहिजे पाहिलं पाहिजे. आणि आमचे जे भाऊ आहेत दळवींकर महाराजांसाठी गेले तेही हे काम धर्माचं काम त्याचप्रमाणे समाजाचं काम आणि शिक्षणाच्या कामामध्येही त्यांच्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं करतात. आपण सर्व या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आलात मोठ्या संख्येने. आपल्याला ताईंचं आणि इथे लोकांचं ऐकायचं आहे म्हणून सर्वांचे धन्यवाद करतो आणि रजा घेतो.
आदरणीय डॉक्टर वसंतराव गवाणी यांच्या प्रतिमेची रांगोळी लागली. पल्लवीकरण गौरवण्याची प्रसंगा आता दिवस मलेगाव यांनी करावा अशी विनंती करते. भारतासारखा एक युरोपमध्ये एक देश होता. तो देश जेव्हा स्वतंत्र झाला तर त्या पंतप्रधानाला विचारले गेलो की तुझ्या समोर असलेल्या तीन समस्या सांग, तुझ्या समोर असलेले तीन प्रश्न सांग, तुला कुठल्या विषयात पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून काम करायला आवडेल ते तीन विषय सांग. त्या पंतप्रधानांनी एक उत्तर दिलं, माझ्या देशासमोर असलेले पहिला प्रश्न म्हणजे शिक्षण, ज्याच्यावर मला काम करावं वाटेल ते पण शिक्षण, आणि ज्या कुठल्या विधेयकावर मला पहिली सही माझी पाहिजे असेल ते पण शिक्षण. आणि बघता बघता तो देश जगाची एक महासत्ता होणार. कारण पाश्चात्य संस्कृतीने ओळखलो की जर जगावर राज्य करायचं असेल तुम्हाला उद्याची पुढे तुमची चांगली मिळवायची असेल तर शिक्षणाशिवाय गौरव उपाय नाही. आदरणीय डॅपर साहेबांनी सांगितलं की तुमच्या माल तुमची मिळकतीतला काही हिस्सा तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर चांगल्या ठिकाणी तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही तो शिक्षण क्षेत्रात वापरा. हे पाश्चात्य संस्कृतीने पाहिलं शिकलं आणि शिकवलं म्हणून आज जगातले जे सर्वोत्तम विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये सगळ्यात जास्त नंबर हे त्यांचे. आणि आज जे काही जगात युरोपियन देश महासत्ता आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्यांचे श्रेय तिथील शिक्षणाला जाणार. आणि मला असं वाटतं 1914 साली कर्मवीर रावसाहेब थोरात त्यांच्या सहकार्याने ह्याच उदात्त विचाराने बहुजन सुखाय बहुजन हिताय आपली वाक्याप्रमाणे इथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षणाचे दारं कुठेतरी उघडले गेले नाही अशा विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, एक चांगलं संस्कृत भारतीय पीढी तयार करावी आणि त्या पिढीच्या हातात उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चांगला भारत देण्यात यावा अशी जर पिढी घडवायची असेल तर आपल्याला चांगली शिक्षण संस्था उभारावी लागेल. या एका उद्दत्त
मराठा विद्या प्रसार समाज या संस्थेची स्थापना केली. बघा अवघ्या 5 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही संस्था आज 106 वर्षानंतर 2,00,000 विद्यार्थ्यांवर. निर्णय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 487 शैक्षणिक संकुल असलेली आणि 750 ते 800 कोटी उलाढाल असलेली महाराष्ट्रातली अग्रगण्य शिक्षण संस्था. आणि त्या शिक्षण संस्थेच्या मालक मी आम्ही सगळेजण आहोत. 10,000 सभासद एका विचाराने येऊन या शिक्षण संस्था चालवतात आणि या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक चांगली युवक एक चांगली पिढी कशी देता येईल या दृष्टीने काम करतात. खरं तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही फार गौरवाची बाब. आता कॅम्प कॉलेज बद्दल बोलायचं तर कॅम्प कॉलेज म्हणजे नाशिक रोड आणि बहूर हा नाशिकचाच भाग आहे. परंतु ह्या भागामध्ये ह्या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि त्याच प्रकारे नाशिक ग्रामीण इगतपुरी आणि सिन्नर या ग्रामीण भागातल्या मुलांच्या सोयीसाठी असलेलं एक चांगलं आदर्श विद्यालय कोणाला पाहिजे असेल महाविद्यालय ह्या कॉलेजकडे पाहिजे जातो. आणि ह्या कॉलेजची पण नशीब पण खूप चांगलं की तेजुग्या सारखे दानशूर लोकांनी सुरुवातीपासूनच या कॉलेजला मदत केली. त्यात तेजुग्या कुटुंबाने मदत केली, गायकवाड साहेबांसारखे लोक इथे आहेत, इथले जे पंच कमिटीचे लोक आहेत त्यांनी मदत केली. आता मेघने सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की सीएसआर फंडातनं माजी विद्यार्थी फंडातनं आजही या कॉलेजला 70,00,000 मदत झाली आणि त्यातून ही वास्तू हे ऑडिटोरियम सर्व उभारलं गेलं. म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण काय पाहिजे, शिक्षणामुळे काय होऊ शकतं, आपली पुढची पिढी जर घडवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल याचं उत्तम उदाहरण मला असं वाटतं की देवळी कॉलेज आपल्या पुढे आहे आणि ते संस्थेचं एक पार्ट आणि पार्सल आहे हे त्यात मला खूप चांगलं वाटतं. येता येता तुम्ही काय पाहिलं मला माहित नाही. देवळ मेघने सर दाखवत होते की त्याने हेलन केलर समित एक वाक्य पाहिलं, अलोन वी कॅन डू लिटिल, टुगेदर वी कॅन डू मच. एकटा माणूस थोडंफार काम करू शकतो पण जर आपण सगळेजण एकत्र आलो आपला जर लोक सहभाग असेल तर आपण खूप उच्च दर्जाच काम करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं जवळी कॅम्प कॉलेज आणि त्यांना देणारे देणगी देणगी राहत आहे. या निमित्ताने मी गायकवाड साहेबांचं मनापासून धन्यवाद करेन आणि ज्या ज्या लोकांनी आज या कॉलेजसाठी जी काय जुलम चुलाची पातळी म्हणून मदत केली असेल त्या सर्व दाते मंडळांचं मी संस्थेतर्फे आभार मानतो. बऱ्याच लोकांना बोलायचं आहे त्यामुळे माझ्या शब्दांना विराम देतो. आपल्या श्रीमती बिप्लब देव यांनी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे. खरं म्हणजे डॉक्टर वसंतरावजी पवार साहेबांच्या नावानं असलेलं ऑडिटोरियम याचा लोकार्पण आणि आपल्या सगळ्या या समन्वय क्षेत्रामध्ये दानशूर असलेले तुमचे माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट यांची नाना गायकवाड यांच्या माध्यमातून होत असलेल्या आरोग्य लाईनचे उद्घाटन या दोन्ही कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये आज उपस्थित असलेल्या संस्थेच्या सर्जिकीस आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या नेत्या मार्गदर्शक आदरणीय विनोबाई पवार कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे चिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनील भाऊ डिगले कार्यक्रमासाठी मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय गायकवाड साहेबांचे मित्र माझे वडील संस्थेचे माजी उपसभापती आदरणीय ॲडव्होकेट पंडितरावजी तिवरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक समाजाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय नानासाहेब महाले माझे मित्र खात्यामध्ये संचालक डॉक्टर प्रशांत भाऊ देवडे आदरणीय शेट्टी साहेब व्यासपीठावर दिवस असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुमार बिंदे साहेब उपस्थित या सबंध परिसरामध्ये नेहमीच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे सर्व मार्गदर्शक सभासद ग्रामस्थ संपूर्ण पंचक्रोशीमधून आलेले सगळे नागरिक माझ्या महाविद्यालयीन सेवक बंधू भगिनी माझ्या तरुण
एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम मेंदे सरांनी सुरुवातीलाच आयोजन केला. त्याच्याबद्दल सर तुमचं आणि तुमच्या सहकार्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक स्मार्ट कॉलेजचा एक मॉडेल कसं असावं, आज संपूर्ण देवाने कॅम्प कॉलेजला या ठिकाणी फेरफटका मारल्याच्या नंतर एक संपूर्ण चेहरा मोहरा तुम्हाला मला या निमित्ताने बदललेला पाहायला मिळाला. कोरोनाचा काळ तुम्ही मी अनुभवला 2 वर्ष. तुमच्या माझ्या घरापर्यंत या ठिकाणी कोरोनाचं वातावरण आलं, अनेकांची जवळची नातेवाईक गेली, अनेक उद्योग धंद्यांवरती या ठिकाणी परिणाम झाला. आणि शिक्षणाच्या संबंधाला जर विचार केला तर आज सबंध जग शिक्षणाच्या संबंधाचा विचार करताना शिक्षणाची अधोगती एका बाजूला या संपूर्ण कोरोना काळामध्ये होत असताना मराठ्यांतपासून समाज ही एक मेव अशी संस्था आहे मला सांगायला आनंद आहे. आम्ही मागे आलेले या ठिकाणी समाजाचा कार्यकर्ता म्हणून वाटतो की काही साहेबांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रामध्ये ई लर्निंगच्या संबंधामध्ये पाऊल टाकणारी संस्था जर कोणती असेल तर ती तुमची माझी मराठ्यांतपासून समाज ऍक्च्युली होत्या आहेत. खेड्यापाड्यावरच्या ग्रामीण वस्तीवरच्या शाळा विद्यार्थ्यांकडे आज मोबाईल नाही, लॅपटॉप नाही किंवा इतर सुविधा नाही मला मान्य आहे, परंतु शिक्षण थांबू द्यायचं नाही. रावसाहेब थोरातांनी 1914 साली लावलेलं रोपटे हे आज 100 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर पुढच्या 100 वर्षाचा इतिहास, मागच्या 100 वर्षाचा इतिहास आणि पुढच्या 100 वर्षाचा सारीपाठ जेव्हा तुम्हाला मला या ठिकाणी मागायचं आहे तेव्हा आधुनिकतेकडे आपण वाटचाल केली पाहिजे. या ध्यासाला गेली 5-10 वर्ष 15 वर्ष ताई या ठिकाणी काम करतात. मी 5 वर्षाचा अनुभव घेतला. नवीन एज्युकेशन आज शिक्षणाची धोरण या ठिकाणी बदलत आहे. नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी येऊ घातलेलं आहे. आणि या संपूर्ण शिक्षणाची धोरण आणि संपूर्ण नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी येऊ घातलेलं असताना कोरोनाच्या काळामध्ये तर तुम्हाला मला शिकायला मिळालं आणि ताबडतोब आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागलं की आधुनिक शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थानं या कोरोना काळामध्ये रचला गेला आणि ई लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं हा एक नवीन प्रयोग. तुम्हाला आपल्या मराठ्यांपासून समाजाच्या शिक्षकांचं सुद्धा या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय थोडक्या काळामध्ये ही संपूर्ण व्यवस्था शिकून घेऊन प्रामाणिकपणानं त्यांनी मराठ्यांपासून समाजाच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यावरच्या गावातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन देण्याचा संबंधाचा प्रयत्न आणि म्हणून त्याचं रूप या ठिकाणी आज नवीन वायंबी जर मगाशी म्हटलं त्या पद्धतीने एक नवीन रूप महाविद्यालयाचं संपूर्ण रूप पाठवून या ठिकाणी केलं. नॅकच्या निमित्ताने आपण सबमिट केलाय. पुढच्या 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये नॅक कमिटी येईल. ग्रेड काय मिळायची ती मिळेल सर, परंतु आधुनिक महाविद्यालय म्हणून आज विद्यापीठाच्या रेकॉर्ड वरती आपल्या विमलाबेन खेमजी तेंडुलकर या महाविद्यालयाचं नाव निश्चितपणाने या ठिकाणी असेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या कार्यक्रमाच्या रामछोरांची परंपरा आहे. या ठिकाणी ढिकले साहेबांनी सांगितली 1914 पासून फाटक्या खिशामध्ये हात घालून ही मराठ्यांपासून समाज उभी राहिली. अनेकांनी राजाश्रय दिला, अनेकांनी जमिनी दिल्या, अनेकांनी पुढच्या कोणाला सदरा घातला नाही, परंतु मराठ्यांपासून समाजाच्या तुमच्या माझ्या शिकणाऱ्या मुलाला या ठिकाणी इमारती उभ्या राहायला पाहिजे या संबंधाचा ध्यास घेतला. अनेकांनी बक्षीस योजना आणल्या, अनेकांनी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी निर्माण करून दिलं. आज इतकं मोठं वैभव या मराठ्यांपासून समाजाला रोजी रोटी दिली, या मराठ्यांपासून समाजाला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अंगा खांद्यावरती घेतलं. म्हणून आम्ही काय मानलं, तुम्ही मी समाज या ठिकाणी जी काही आज उभा आहे केवळ आणि केवळ मराठ्यांपासून समाजाबद्दल. नाशिक तालुक्याचं उदाहरण मी या निमित्तानं देईल. रोहित ताई साहेबांचा ताई साहेबांना वेळेची बचत आहे मला माहिती आहे, परंतु ताई एक आधुनिक चेहरा जेव्हा आपण देवळाली कॅम्प महाविद्यालयाचा बघतोय तेव्हा संपूर्ण तालुक्याचा सुद्धा चेहरा मोरा बदलल्याचं चित्र तुम्हाला या संपूर्ण मागच्या 4-5-10 वर्षामध्ये नवीनचे सगळे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सभासद उपस्थित आहेत. नवीनचा लोकसहभागातून 50 वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पोपटरावजी पवार साहेबांना बोलून या ठिकाणी थाकामाठामध्ये केला, लोकसहभागातून केला. आज संपूर्ण नवीनच्या शाळेचा चेहरा मोरा बदलण्याचं चित्र तुम्हाला मला बघायला मिळतं. त्याच नवीन हायस्कूलमध्ये सुद्धा आदरणीय जयंती दादांनी त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करून दिली.
आज मोठी पाण्याचा प्रॉब्लेम आल्याच्यानंतर संस्थेवर पैसे खर्च केले आणि एक नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी आणि संपूर्ण परिसरातल्या मुलांना चांगलं पाणी कसं मिळेल या संबंधाचा विचार करून या ठिकाणी चांगली व्यवस्था या ठिकाणी करून दिली. त्र्यंबकेश्वर महाविद्यालय आपल्याकडे येतं. त्र्यंबकेश्वर महाविद्यालयामध्ये सुद्धा आज जर तुम्ही जाऊन बघितलं तर लॅबच्या निमित्तानं अनेक सुधारणा काही साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीला या ठिकाणी केल्या. मला सांगायला आनंद वाटेल की आधुनिक शिक्षण मुलांना इंग्लिश मिडियमचं शिक्षण मिळालं पाहिजे. चांगली महाविद्यालयाची इमारत अजून चांगली झाली पाहिजे. या संबंधानं 6.5 एकर जागा त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी मागच्या वर्षी या ठिकाणी संस्थेनं घेतली. तुम्ही गिरणारा जाऊन बघा तिथलं ग्राउंड असेल, तिथल्या तिथली इमारत असेल, रंगरंगोटी असेल, तिथला मॅरेथॉनचा पुतळा असेल, एक वेगळं चित्र या ठिकाणी एज्युकेशनचं बदलण्याचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल. तिथं सुद्धा ग्रामस्थांनी या ठिकाणी मोडून जो काही 1000 ब्रास म्हणून ग्रामस्थांनी त्याच्यासाठी लोकसहभाग या ठिकाणी दिला. त्या काळात दिलाच परंतु आता सुद्धा तुम्ही मुंगसरला मागच्या 15-20 दिवसांपूर्वी ताई साहेबांच्या शुभ हस्ते आपण इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी केलं. तिची जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्ष शाळा या ठिकाणी बनत होती. ही शाळेची जागा घेऊन तिथं नवीन इमारत झाली पाहिजे या संबंधाचा विचार कार्यकर्त्यांचा केला आणि तिथं आज आपण इमारत या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय घेऊन पुढच्या 5-6 महिन्यामध्ये निश्चितपणे तिथं उद्घाटन या ठिकाणी आपण करणार आहोत. आपण मातृच्या संबंधाने सुद्धा ताई साहेबांना मी विनंती केली आहे. तिथं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं कंपाऊंड वगैरे बाकीच्या सगळ्या शैक्षणिक सुविधा या ठिकाणी दिल्या. मक्काला भारतात इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून 72,000 स्क्वेअर फीटची 3.5 एकरमध्ये बिल्डिंग या ठिकाणी मागच्या 2 वर्षांमध्ये उद्घाटन आपण आता तुमच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत. मक्काला भारताचा जो एक्झिस्टिंग कॅम्पस आहे याचा सुद्धा संपूर्ण पराना चेहरा मोहरा बदलण्याच्या संबंधाचा विचार कार्यकर्त्यांनी केला. मजरूल शाळा या ठिकाणी आपण बाहेर काढले. मजरूल शाळेचं 10वी असल्या मोठ झाली शाळा बंद अशा प्रकारचं चित्र. परंतु ती शाळा सुद्धा या ठिकाणी आपण बाहेर काढली. आपण मार्ग सांगितलं या ठिकाणी जागा घेतली आणि देवाली कॅम्प महाविद्यालयाच्या संबंधामध्ये ज्या डॉक्टर वसंतराव पवार साहेबांनी या महाविद्यालयाचं रोपटं लावलं त्या महाविद्यालयाचं आज इतकी मोठी वास्तू आज उभं राहिल्याचं चित्र तुम्हाला मला बघायला मिळेल. मला आनंद या गोष्टीचा आहे की आज माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर साहेबांनी 87 ला हे कॉलेज सुरू केलं आणि 97-98 या ठिकाणी माझे वडील या स्कूल कमिटीचे अध्यक्ष असताना संस्थेचे उपसभापती असताना या ठिकाणी हा खालचा मार्ग या ठिकाणी झाला आणि ताई साहेब मला तुमचे विशेष आभार या ठिकाणी मानले पाहिजे की आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाजामध्ये तुम्ही आणलं आणि आज मी संचालक असताना वरचा मार्ग या ठिकाणी होतोय. परंतु त्याच्यापेक्षा मला आनंद आणि अभिमान याचा आहे या सगळ्या कामामध्ये या सगळ्या पंचकृषीतल्या मान्यवरांनी इथं आपण सिन्नर तालुक्यामध्ये मेळावा घेतलो, इगतपूरला मेळावे घेतले, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे गावगाव रात्र मेळावे या ठिकाणी झाले आणि 50 लाखाच्या वरती या ठिकाणी फंडिंग तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून खंडेरावजी तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं म्हणून आज इतकं मोठं काम आपण उभं करू शकलो. इतकं चांगल्या पद्धतीनं एज्युकेशनचा सगळ्या पद्धतीनं नवीन आधुनिक एज्युकेशनला सामोरं जात असताना संस्था या दृष्टिकोनातून पावलं काढते आणि म्हणून आज यंदी नावांच्या साठ्या तालुक्याची आज समाजाला आवश्यकता. आज परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीनं आज समाजाचं चित्र वेगळं होत चाललं परंतु आजही महाराष्ट्र समाजाला गावोगाव या ठिकाणी फंडिंग मिळालं. यंदी नावांच्या साठ्या दानशूर समाजाच्या पाठीमागे उभे राहतात. पिण्याच्या पाण्याची एक अत्यंत चांगली व्यवस्था नाना या ठिकाणी उभी केली. आज नानांचा वारसा नाना रुग्ण मी लहानपणापासून खेळामध्ये बघतो. माझे नातेवाईक तर आहेतच जवळचे परंतु माझ्या वडिलांचे ते अत्यंत जवळचे मित्र पण आहेत आणि सुदैवानं रवी आणि रत्नाकर दोघंही माझे मित्र आहेत. ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं कुटुंब सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित राहिलं. मला मनापासून आभार मानायचे संपूर्णपणानं या ठिकाणी या महाराष्ट्र समाजाला सगळ्या पद्धतीनं पाठबळ देण्याच्या संबंधाचा विचार आज तुम्ही सभासद म्हणून कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी करताय म्हणून आज समाज इतक्या ताकदीनं इतक्या गौरवानं या ठिकाणी उभा आहे. मला खात्री आहे ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये सुद्धा मराठवाडा समाज पुढच्या 100 वर्षाचा विचार करून या ठिकाणी जी काही पावलं टाकतोय त्याला पाठबळ या ठिकाणी भविष्यामध्ये मिळेल अशा प्रकारचा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. आदरणीय डॉक्टर साहेबांच्या नावाने या ठिकाणी वाटते आज होत
एक लहान कार्यकर्ता म्हणून खरं म्हणजे मी पक्षाचा उल्लेख करायला नको, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि माझी पहिली ओळख झाली ती पंचवटी कारंजावरती जेव्हा मी भाषण करत होतो आणि डॉक्टर साहेब तिथं आले ते विधानसभेचे उमेदवार होते आणि माझ्या मागील लोकसभेचे उमेदवार होते. तेव्हा त्यांनी विचारलं की हा कोण प्रोग्राम बनतोय, तर मग लोकांनी सांगितलं की पंडितरावचा बोर्ड आहेत म्हणून विद्यार्थीचा आपला जिल्हाध्यक्ष आणि मग मला बोलून माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि मला वाटलं की बिप्लव आणि तो विश्वास त्यांनी जो काही दिला त्या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या नावानं आज वाक्य होतं याचा सुद्धा विशेष आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. मी आपल्या सगळ्यांना निरोगी आयुष्यासाठी भावी आयुष्यासाठी मराठा मुक्त प्रसारक समाज मोठी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. संस्थेचे सभासद, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आजचे डोनर ऍडव्होकेट यांची नाना गायकवाड, नूतनचे संस्थापक एकनाथ शिंदे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक नानासाहेब महाले, बागांचे संचालक डॉक्टर प्रशांत देवरे, ग्रामीणचे संचालक सचिन पिंगे आणि उपसभापती माजी उपसभापती पंडितराव तात्या पिंगळे आवाजया या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मेघे सर, ऍडव्होकेट गायकवाडांचे सगळं कुटुंबीय आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर सभासद, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सगळे अध्यक्ष सदस्य, सगळा सेवक वृंद, माझ्या बंधुभगिनी, आज दादांनी आपल्याला 6.5 लाखाचा आरोप प्लांट 4.5 लाखामध्ये आपल्याला मिळवून दिला आणि त्याचे 40 आपल्याला कनेक्शन काढून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थ्यांनी CSR 50-70 लाखाची मदत करून दिली, त्यांचे मी मनापासून आभार मानेन. प्रशांत कांदेकरांनी NCD दिले होते, त्यांचे मी मनापासून आभार मानेन. खरं म्हणजे या संस्थेचा इतिहासच असा आहे की लोकसंवाद शिक्षणासाठी चळवळ सुरू झाली
रावसाहेब थोरात नसते तर असं मला नेहमी वाटत की कर्मवीर रावसाहेब थोरात नसते तर आज काय असत, आज आपला जिल्हा कुठं असत, एकाच जिल्ह्यामध्ये एवढ्या शाखा, दराखोऱ्यांमध्ये आजही जिथं वीज नाहीये, जिथं आज रस्ते नाहीये, अशा ठिकाणी शाळा आहे. जसं आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर कुठल्या गेल्यानंतर आपण अभिमानाला म्हणतो की ह्या किल्ल्यावर कधी आले असतील, आपल्याला तर पायी स्वच्छ व्हायला त्रास होतो. तसं ह्या शाळांमध्ये जेव्हा मी जाते तेव्हा मला अगदी असं अभिमानाने पुरवून देतो की कुठल्या कोपऱ्यांमध्ये ह्या शाळा काढून ठेवायचे, की जिथे आपल्या रस्ता नाहीये, जिथे अजूनही वीज पोहोचलेली नाहीये. मारुतीरायाची खूप कृपा आपल्यावर राहिलेली आहे, आजही मारुतीरायाची कृपा आहे. आजही देवी शाळा अशाच भाड्याच्या जागेमध्ये मारुतीच्या मंदिरात पडत आहेत. वसरू सारखी जागा शाळा मारुतीच्या मंदिरात काही वर्ग भरायचे, काही भाड्याच्या वर्गात भरायचे, भाड्याच्या जागेत भरायचे. म्हणजे त्या मारुतीच्या मंदिरामध्ये काही कार्यक्रम असतात की आपल्या मुलांना सुट्टी, आता ते काय अवघड होत. पण आता आपण एक भाड्याने एक हॉटेल, कोविडचा जरा फायदा आपल्याला झाला की हॉटेल्स खूप बंद झाली, त्यातले एक हॉटेल आपण भाड्याने घेतलं, त्याचं रिनोव्हेशन केलं आणि ती जागा किती वर्षांनी शिफ्ट केली. 1914 मध्ये त्यांनी मला मारुतीचा फोटो आणून दिला होता की ताई आता तरी मुक्ती द्या या मारुतीपासून. आपले सगळीकडे तसं झालेलं आहे. पण ह्या आताच्या काळातल्या शाळा आहे. निळवंडीची शाळा सुद्धा मारुतीच्या मंदिरात भरत होती. तिथे डॉक्टर पवार सांगितलं की तुम्ही गावकरांनी जागा घ्या, मग आम्ही बांधायचं बघू. कारण आर्थिक संघर्ष कायम राहिलेला आहे. गावाने जागा दिलेली होती पण बांधायचं राहिलेलं होतं. गावामध्ये एखादा तरी माणूस असा निघतो की तो अगदी झपाटलेलाच असतो. तिथे पत्रू पाटील म्हणत होते, त्यांनी आहेत म्हणजे त्या ते म्हणजे जोपर्यंत शाळा होते त्यापर्यंत मी पाय चप्पल घालणार नाही आणि या मारुतीच्या मंदिरात येणार नाही. कारण मारुतीच्या मंदिरात शाळा भरत होती. मला निरोप आला की तुम्हाला शाळेमध्ये बोलवलं. मी गेले तर त्या दिवशी पावसाळ्याचे दिवस होते आणि मागची भिंत पडली होती आणि एक मुलगा खाली पडला होता. अशी म्हणून त्याला काही झालं नाही. मग त्याच्यानंतर आपण कार्यक्रम विषय घेतला आणि खूप सुंदर शाळा आपण बांधलेली आहे. आपला सगळ्यांना माहिती आहे की आपला अभ्यासावर जिल्हा हा आदिवासी असलेला आहे. पण शिक्षणानं आणि संस्कारानं इतका फरक झालेला आहे की आपल्या शेजारी बसलेला म्हणजे 90 पर्यंत आपल्याला लंगोटी घातलेला, सदरा घालून मागोट बांधून येणारा, भात पिकाला येणारा आदिवासी आपल्याला माहित होता 90 पर्यंत. पण आता मात्र तसा आदिवासी दिसत नाही. आपल्या शेजारी बसलेला मुलगा किंवा मुलगी आदिवासी आहे किंवा मागासलेल्या समाजाची आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. हा बदल झालेला आहे शिक्षणात आणि ह्याच्यामध्ये 50% वाटा मराठा विद्यापसर समाजाचा आहे हे मी आधी म्हणणार. मारुती पवार कॅबिनेट मिनिस्टर व्हायच्या आधी 4-5 दिवस अगोदर अजित दादा आपल्याकडे येणार होते आणि सीपी साहेब कमिशनर ऑफ पोलीस आपल्याकडे व्यवस्था बघायला आले. त्यांना चहा देत असताना मी म्हटलं की आपली पहिल्यांदाच ओळख होते. म्हटलं मी आपली हिस्ट्री सांगायला सुरुवात केली MVP ची आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं की इतका फरक झालेला आहे की भारती पवार या गोरम गतीच्या आपल्या विद्यार्थिनी आहेत आणि डॉक्टरेट सुद्धा म्हणजे MBBS सुद्धा आपल्याच इथून झालेले आहे आणि PG ला डर्मटॉलॉजीला म्हणजे स्किन साठी त्याला तिथंच ऍडमिशन मिळाली होती. पण दुर्दैवाने ते झाल्या नाही डॉक्टर, त्या राजकारणातच गेल्या. आणि मी 4 दिवस अगोदर बोलले म्हटलं हे आमचं प्रोडक्ट आहे भारती पवार तुम्ही बघा. त्याच्यानंतर त्याला कॅबिनेट मिनिस्टर झाले की त्या वाटतात का कुणाला, कुठल्या अंगाने त्या आदिवासी वाटतात. पण हा शिक्षणाने झालेला बदल आहे. आपल्याला शिक्षण नव्हतं, आपण संघटित नव्हतो, त्यामुळे मुघलांना खूप फावलं. मुघलांनी आपल्याला गुलाम बनवलं, त्याच्यानंतर इंग्रजांनी सुद्धा आपल्याला गुलाम बनवलं. आणि नंतर मुरमर लोकांच्या हातात ही शिक्षण व्यवस्था राहिली, त्यांनी असं वाटलं की अरे झालं तर बरं. पण काही ब्राह्मण सुद्धा आपल्या विरोधात चळवळीत होते हे नाकारून चालणार नाही आणि त्यामुळे ही शिक्षण चळवळ चालू राहिली. आणि त्या उदोजी बोर्डिंग मध्ये जे विद्यार्थी आले ते सुट्ट्यांमध्ये रावसाहेब थोरातांबरोबर, रावसाहेब हिरेंबरोबर, गणपतदादा मोरेंबरोबर, DR भोसलेंबरोबर गावोगाव फिरायचे आणि मोठमोठ धान्य आणि पळी पळी गोळा करून आणायचे. तर तेव्हापासून आपल्याला सवय की आपल्याला हा लोक सहभागाशिवाय आपण चळवळ चालूच शकलो नाही. म्हणजे भाऊसाहेब हिरे सुद्धा विद्यार्थी आहेत,
काका साहेब वाचलं उदोजी बोर्डिंगचे विद्यार्थी आहेत. मला सांगायला खूप छान वाटतं की शंकरराव काळे जे सहकर्मवर्षी आहेत ते सुद्धा आपल्या शाळेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यामुळे आपल्याला देवगाव त्यांची बॉर्डर येते नगरची बॉर्डर देवगावची शाळा त्यांनी बांधून दिली आणि मोकळीची शाळा बांधून तिचं भाडं ते घेतात. तर त्यांना मी आता प्रस्ताव पाठवलेला आहे काय भाडं घेतात तुम्ही सोडून द्या आता भाडं घेऊ नका यांनी सांगितलं. तसं मी त्यांना आता तो अभिषेक तिथे आशुतोष तरी जाऊन भेटले तो म्हणे की मी जनरल मीटिंग वर ही घेतो म्हणे तो विसरला असेल कदाचित मंजूर केला असेल त्यांनी. पण आता भाडं पण मिळत नाही. गावांनी शाळा सुरू केल्या त्यांना त्या चालवता आल्या नाही त्यांची भांडणं झाली आणि अशा शाळा आपल्याला जोडल्या गेलेल्या आहेत. अशा विना अनुदानित शाळांचा 100 कोटीच्या वर आपल्याला पगार करावा लागतो त्याच्यासाठी कायम संस्थेला तयारीत राहावं लागतं की नाही. आणि ह्या कोविड काळामध्ये सुद्धा सचिन म्हटले तसं की एकमेव संस्था असेल की जी शिपाई सुद्धा चित्रकलेचे शिक्षक सुद्धा बसचे ड्रायव्हर सुद्धा प्राध्यापक आणि शिक्षक शिकवतच होते त्यामुळे पण सगळ्यांचा पगार आपण चालू ठेवला. फक्त एक शाखा अशी आहे की तिचा पगार मला थांबवून ठेवावा लागला. पण त्यांनी ऍडमिशनच केल्या नाही म्हणजे हे तर असंच झाले. ऍडमिशन तर तुम्ही करायला पाहिजे ना तुमचा पगार का करायचा. तर आता त्याच्यासाठी मग असे ऍडमिशन केल्या नाही की मग खूप त्रास वाढतो. मग दिल्लीला आता मला पाठवावं लागलं आणि ते मंजूर करून आणले आता ऍडमिशन सुरू होतील मग पगार सुरू होतील. पण आपण कधीच पगार थांबवू नये. तुबेरा शाळा पाहिजे. तुबेरा सारख्या दुष्काळ आता दुष्काळग्रस्त राहिला नाही पण दुष्काळग्रस्त भागामध्ये त्यावेळेस या लोकांनी गावातल्याच लोकांनी शक्कल लढवली शिक्षकांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला. इथून काय जातं डॉक्टर पवार म्हणे इथून जातं काय जास्त विकलं काय जातं सीझन तर टोमॅटो विकली जात. तर मग शिक्षकांना सांगितलं की एक आपलं टोपलं का शिवडं म्हणायचं दिवस तर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला काही वाटत नाही एक टोमॅटो द्यायला त्याला काहीच वाटलं नाही. तर प्रत्येक शेतकरी एक टोमॅटो द्यायचा आणि जी आपली अशी पाटी भरायची किंवा ज्या पाट्या भरत होत्या त्या पाट्या जवळजवळ 10 वर्ष विकल्या शिक्षकांनी एका टोमॅटोवाली शाळा. म्हणजे आपल्या जर आपल्या शाखांचा इतिहास जर पाहिला ना तर आपल्याला काटाही लागला की आपण ग्रामसभा घ्यायचो गावातल्या लोकांना एकत्र बोलवायचो आणि सांगायचं तुम्हाला शाळा पाहिजे आहे ना तर तुम्ही काय सहभाग घेणार. मग काही श्रीमंत म्हणायचे की आम्ही जे काम करतील शाळा शाळेचं त्याचा मजुरी देऊ काही म्हणायचे आम्ही जेवू घालू. पण मग गावात एकदा मीटिंग झाली द्यायला द्यायलासारख्या ठिकाणी आपल्यापेक्षा एक पिढी पुढं असलेलं चांदवडच्या पलीकडचं सगळं क्षेत्र एक पिढी पुढं आहे आपल्या कारण त्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलेलं होतं. कारण सत्यशोधक समाजाची चळवळ तिथून जास्त जिल्हाभर पसरली. आजोबा सोमणे आजोबा दादा पाटील हे त्या चळवळीमध्ये खूप पुढाकार त्यांनी घेतलेला होता त्यामुळे एक पिढी आपल्यापेक्षा ते पुढं आहेत. तर त्यांना जेव्हा अशी मीटिंग झाली की तुम्ही काय करणार तर मग कोणी सांगितलं आम्ही पैसे देऊ कोणी सांगितलं काय सांगू मग एक ओढारी उभारायला म्हणजे हेच काही वेगळं आहे बघा.